नमस्कार, एस आर बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतात अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक घडामोडी. विद्या मंदिर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व किमान कौशल्य विभाग या तीनही विभागाच्या माध्यमातून आपल्या या कोलार भगवतीपूर गावामध्ये आज या ठिकाणी या बालदिंडीचं आयोजन केलेलं आहे. या बालदिंडीमध्ये प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक यांनी या कार्यक्रमामध्ये, या दिंडीमध्ये आपला सहभाग नोंदविलेला आहे. या सहभागामध्ये आपल्या ह्या महाराष्ट्राची परंपरा, आमच्या ह्या साधू संतांची भूमी, या भूमीमधून आम्हाला मिळालेली शिकवण ही फार मोलाची आहे. आमचे हे बालभक्त जे आहेत, या बालभक्तांच्या माध्यमातून आमची जरी दिंडी पंढरपूरपर्यंत जाऊ शकत नसेल, तरीसुद्धा की कशाला जायचं दूर, येथेच आहे आमचं पंढरपूर. आणि आज या कोलार गावामध्ये या बालभक्तांची दिंडी अवतरलेली आहे. या दिंडीमध्ये समस्त ग्रामस्थ, शिक्षक वर्ग यांनी मोलाचा सहभाग घेतलेला आहे. आपल्या महाराष्ट्राची भूमी काय असते आणि महाराष्ट्राची माती काय असते, या मातीची शिकवण आम्हाला या संकुलामध्ये आज अवतरायला मिळालेली आहे. म्हणून या संकुलामधील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, आमच्या नवनिर्वाचित प्राचार्यांच्या संकल्पनेतून ही एक दिवसीय पायी दिंडी सोहळा या गावामध्ये सुरू केलेला आहे. विठ्ठल माझा माझा, माझा माझा माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा, माझा माझा माझा, विठ्ठल माझा, मी जर्नी आम्ही पुन्हा एकदा नतमस्तक करतो. हे पांडुरंगा, हे परमेश्वरा, आमच्या या महाराष्ट्र भूमीला अगदी सुख संपन्न ठेव आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडू दे. आमचा हा शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा, याला जर सुखी ठेवलं तर हा अख्ख्या जगाला सुखी ठेवील. म्हणून मी पांडुरंगा चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो की आमच्या या भूमीमध्ये सुजलम सकलम असा परिसर आमचा नटू दे आणि आमचे हे जे बालभक्त आहे, या बालभक्तांना मोलाचा आशीर्वाद दे, एवढीच मी पांडुरंगाची प्रार्थना करतो. आहे आणि ही आमची परंपरेची कल्पना आहे. आमची महाराष्ट्रभूमी आम्हाला सांगते, आम्ही महाराष्ट्र, आमच्या महाराष्ट्राची संतवाणी आम्हाला सांगते की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये जो काही आपण या ठिकाणी प्रयाण करत असतो, या प्रयाणामध्ये आमची संतांची शिकवण आम्हाला सांगत असते. आणि म्हणूनच या दिंडीचं आयोजन या आमच्या प्राचार्य माननीय श्री वडितके सरांनी जे या ठिकाणी हे जे नियोजन केलेलं आहे, त्यांनी जी संकल्पना व्यक्त केलेली आहे, मी सरांशी दोन शब्द बोलू इच्छितो. सर, आपण या दिंडीचं आयोजन केलेलं आहे, खरं तर या महाराष्ट्राभूमी, महाराष्ट्रभूमी जी आहे आपली, ही साधू संतांची परंपरा आहे. या परंपरेतून या बालभक्तांना काय शिकायला मिळेल असं तुम्हाला वाटतं? आपले महाराष्ट्राची भूमी ही ॲक्च्युली संतांची आहे.
आणि कालच आपली जी यात्रा पंढरपूर या ठिकाणी झाली, पंढरपूरला जेव्हा पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता आणि ते अतिशय शेवटच्या घटकापर्यंत आलेले असताना विठ्ठलाला, विठ्ठल म्हणजे एक श्रीकृष्णाचा अवतार होता, एक विष्णूचा अवतार होता आणि रुक्मिणी ही लक्ष्मीच्या रूपामधनं त्या ठिकाणी उभे होते. श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल पांडुरंग भक्त पुंडलाकडे भेटून जावं या दृष्टिकोनातून ते त्यांच्या कुटीकडे पर्णकुटीकडे निघाले. परंतु आपले जे भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होते आणि त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी पाऊस झालेला होता, पाऊस झाल्यामुळे चिखलामध्ये या ठिकाणी देव आलेले आहे, साक्षात भगवान आलेले आहे आणि या भगवानाला या ठिकाणी चिखलात कसं बोलावं, त्यांच्या अंगावर चिखल उडेल म्हणून त्यांनी सांगितलं की परमेश्वरा पांडुरंगा तुम्ही, मी तुम्हाला या ठिकाणी वीट टाकतो आहे, त्या विटेवर उभे राहा. गेले 28 युगे या ठिकाणी पांडुरंग त्या विटेवर उभा आहे, तो आस्था गायत या ठिकाणी पंढरपूर येथे आजही मोठ्या प्रमाणात हे सर्व भाविक, सुरुवातीला थोडेसे कमी होते परंतु आज लाखो भाविक त्या ठिकाणी जात आहेत. तोच एक वारसा या ठिकाणी आपण समजावून या वारसेप्रमाणे या कोलार प्रेमी गावामध्येही धार्मिक वृत्तीला प्रोत्साहन देणारी बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत. समस्त गावकरी आपल्याला या ठिकाणी प्रोत्साहन देत आहेत आणि त्यानिमित्तानं आम्ही हा गेल्या वर्षी 2-3 वर्षापासून याही वर्षी हा प्रोग्राम या ठिकाणी उत्साहानं साजरा करत आहेत. त्या ठिकाणी आमचे सर्व शिक्षक बांधव आणि विद्यार्थी हे सर्व या ठिकाणी उत्साहानं प्रतिसाद देतात म्हणून हा कार्यक्रम आपण करतो आहे. सर, तुम्ही जो हा उत्साह सुरू केलेला आहे हा खरोखर ह्या बालभक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या उत्साहातून तुम्हाला काय वाटतं की ह्या बालभक्तांनी भविष्यामध्ये या साधू संतांविषयी काय जोपासना करावी असं तुम्हाला वाटतं? या ठिकाणी बहुतेक मुलं आज नवीन पिढीमध्ये लयात जाऊ राहिलेले आहेत आणि या निमित्तानं साधारणतः जर धार्मिक वृत्तीकडे वळाले तर एक चांगले संस्कार या मुलावर होतील आणि त्या संस्काराची शिदोरी घेऊन धार्मिक कार्याकडे यांचा वळा निर्माण होईल असं मला वाटते. सर, खरोखरच या बालभक्तांबरोबर आपल्या बालमुली पण आहेत, त्याचप्रमाणे आपल्या महिला शिक्षक आहेत, आपला सर्व शिक्षक वर्ग आहे आणि ह्या ग्रामस्थांना नक्कीच आपण जो या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे याचा खूप आनंद झालेला असेल असं मला वाटतं. धन्यवाद तुम्ही ह्या दिंडीचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल. या ठिकाणी आज भजनी मंडळ, ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग हे पांडुरंगा चरणी नतमस्तक झालेले आहे आणि पांडुरंगासमोर या ठिकाणी आपलं अंतःकरणातून भजन गात आहे, गवळण म्हणत आहे, वेशभूषा केलेली आहे आणि जेव्हा ह्या पांडुरंगाची वेशभूषा आपल्यासमोर दिसते तेव्हा असा आपल्या महाराष्ट्रामधला जो एक गर्व आहे, जो अहंकार आहे तो आमच्या साधू संतांमधला आहे आणि तो गर्व, तो अहंकार, तो आमच्या भक्तीचा आहे आणि म्हणून पांडुरंग आणि साक्षात रुक्मिणी या भगवती माता मंदिरासमोर अवतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. या वेशभूषामध्ये जेव्हा आमचे बालभक्त या ठिकाणी उपस्थित होतात, बालभक्त येतात तेव्हा पूर्ण गावाच्या नजरा या बालभक्तांकडे लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही शाळेतील बालमित्र आहेत, बालमैत्रिणी आहेत, सोबत आमच्या शिक्षिका आहेत आणि हे बालमुलं या ठिकाणी किती उत्साहाने यांनी सहभाग घेतलेला आहे. आपली ही संतांची भूमी आहे आणि ह्या संतांच्या भूमीचा वारसा आमच्या ह्या बालमुलांनी त्यांच्यावरती जोपासलेला आहे आणि मला असं वाटतं हा आमचा मराठी मुळा संस्कार आहे. या संस्काराची जोपासना आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये पूर्व पारंपरिक केलेली आहे आणि ती आमच्या ह्या बालभक्तांकडून पुढे पुढे अशीच राहणार आहे. या बालभक्तांविषयी मी थोडंसं बोलतो, मी ह्या मुलींना थोडंसं विचारतो. मुली, तुझं नाव काय? जानवी नांदे वरपे. तुला या दिंडीमध्ये सहभाग घेऊन काय वाटलं? मला आनंद झाला आणि देवाकडे यायला मिळालं, खऱ्या दिंडीत जाण्यासारखं वाटलं. धन्यवाद. म्हणजे तुला दिंडीचा आस्वाद घेता आला या ठिकाणी? हो. बर, ठीक आहे. तुला असं वाटत नाही का मी पंढरपूरला गेल्यासारखे झाले? हो, खरंच तसंच वाटत. पंढरपूरला गेल्यासारखं वाटतंय तुला? ठीक आहे, जा. भगवती माता विद्या मंदिर आणि आमच्या नवनिर्वाचित प्राचार्य यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. सकाळपासूनच आमचे हे बालभक्त पंढरीच्या वारीला निघाले होते. मी सरांना थोडंसं विचारू शकतो? सर, आपण या दिंडीमध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे, खरं तर ही बालदिंडी आहे, ही आपली महाराष्ट्राची भूमी आहे, ही साधू संतांची भूमी आहे,
या साधू संतांच्या भूमीमध्ये तुम्ही जेव्हा हे बाल भक्त घडवता तेव्हा तुमच्या भावना काय असतील हे मला थोडं अपेक्षित आहे. महाराष्ट्राची संस्कृती जतन करत असताना निश्चितच दिनभर प्रपंच करा आणि क्षणभर नामस्मरण करा ही संतांची उक्ती. ध्यान, नामस्मरण आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन, ज्या शांत रसातून भगवती मातेच्या या प्रांगणामध्ये आपण जे काही संतांनी दिलेली शिकवण आणि तिचा जो उहापोह या ठिकाणी केला जातो की या मुलांच्या मनावर संस्कार व्हावेत आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे अभंग असेच भंग न पावता पुढे 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 चालत राहावे हा मूळ उद्देश घेऊनच भगवती माता विद्या मंदिर आणि सर्व शिक्षक वृंद या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. ग्रामस्थांचंही कोलार भगवतीपूर ग्रामस्थांचंही यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचा हार्दिक हार्दिक धन्यवाद. सर म्हणजे तुम्ही या बालभक्तांना तुमच्या शालेय अभ्यासक्रमाबरोबर तुम्ही साधू संतांचाही थोडंसं मार्गदर्शन किंवा साधू संतांमधून आपला महाराष्ट्र कसा घडवला याविषयी तुम्ही त्यांना घडवत असताना याचाही तुम्ही अभ्यासक्रमामध्ये काही आधार घेत असता का? साधू संतांची जी काही साहित्याची देणगी आहे ते म्हणजे संतवाणी आणि संतवाणीच्या माध्यमातून संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगाचा जो ठेवा आहे तो आपल्या अभ्यासक्रमामध्ये पण आहे आणि स्वतंत्र असं साहित्य या ठिकाणी संत साहित्य म्हणून अभ्यासण्याची आता काळानुसार गरज आहे आणि त्यानुसारच सांगितली खुन मने माझ्या संतश्रेष्ठ ज्ञान नामदेव महाराजांचा जो अभंग आहे की जीवन जगत असताना आपण कशाप्रकारे आपलं वर्तन असावं आणि त्या वर्तनातून समाज घडावा हा एक मूळ उद्देश संत साहित्यातून आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्याचाच प्रतिबिंब आमच्या विद्यार्थ्यांमध्ये पडणार आहे. शाळेमध्ये साहित्याचं प्रतिबिंब पडतं आणि शाळेचं प्रतिबिंब समाजामध्ये पडतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद सर. तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाबरोबरच या बालभक्तांमध्ये तुम्ही जी परंपरा रुजवता ही खरं तर ही खरी आपल्या महाराष्ट्राची देणगी आहे आणि महाराष्ट्राची संपत्ती आहे. माझ्यासोबत आहेत आमच्या भगवती माता विद्या मंदिरचे प्राध्यापक माननीय श्री काळे सर, त्यांच्यासोबत आहेत आमच्या महाविद्यालयाचे नवनिर्वाचित प्रभारी प्राचार्य माननीय श्री वडितके सर. मी सरांना दोन शब्दात विचारू शकतो, सर आपल्याला ही बालभक्तांची दिंडी ही संकल्पना कशी सुचली? असं म्हणतात प्रपंचामध्ये परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही गोष्टी बरोबर करत असताना थोडासा परमार्थाकडे जर वेळ दिला तर अवघाची संसार सुखाचं करीन असं या अभंगाच्या चरणामधून या ठिकाणी मला असं वाटतं की सर्वांनी त्याकडे वळावं अशी एक या ठिकाणी नम्र विनंती करतो. धन्यवाद सर. तुमचं मार्गदर्शन या शिक्षक वर्गांना आणि या प्राथमिकच्या माध्यमिकच्या ज्युनियरच्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचं आहे आणि त्यातूनच ते पुढे पुढे चालतात. आमच्यासोबत आमच्या किमान कौशल्य विभागाचे माननीय श्री सागर सर आहेत, त्यांच्यासोबत आहेत माननीय श्री गोरे सर. यांनीही या ठिकाणी अक्षरशः पांडुरंगाचीच जी खरी मूर्ती म्हणतो आपण तशी या ठिकाणी त्यांनी भूमिका निभावलेली आहे. आमच्या महाविद्यालयाचे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आहेत माननीय श्री चोळके सर. सरांना मला दोन शब्द विचारावे वाटतात. सर खरं तर तुम्ही क्रीडा शिक्षक आहात आणि क्रीडा शिक्षक असताना तुमच्यामध्ये मैदानी ज्ञान हे 99% असतं, परंतु तुम्ही या मुलांना आज या ठिकाणी भगवती मातेच्या प्रांगणामध्ये आणलंय, त्यांना तुम्ही साधी संतांची शिकवण देता, तुम्हाला काय वाटतं या मुलांनी भविष्यात काय केलं पाहिजे? हॅलो सर, आम्ही प्रतिवर्षी सालाबादप्रमाणे दिंडीचं नियोजन करतो, वृक्ष दिंडी करतो, त्याचबरोबर आषाढी एकादशी दिंडी पण करतो. तर विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये सर्व कलागुणांचा सहभाग झाला पाहिजे यासाठी विद्यालय सातत्याने अशा उपक्रम करत असतो आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे भारतीय संस्कृतीचं जतन झालं पाहिजे यासाठी आपण जे पारंपरिक सणवार उत्सव जे आहे ते अत्यंत उत्साहानं सर्व विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक विद्यार्थी एकत्रित साजरे करत असतात. या दिंडीला आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने या दिंडीला शुभेच्छा आहे आणि आज आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री वडितके सर यांनी वृक्ष दिंडी यातच या दिंडीचं नियोजन केलं आणि सर्व शिक्षकांना 5-5 वृक्षाचं लागवडीसाठी दिलेले आहेत आणि आमचे सर्व शिक्षक त्याचं जतन करतील अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. धन्यवाद सर. तुम्ही
हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी खूप या ठिकाणी मोलाचा वाटा उचललेला आहे. आमच्या सोबत महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत माननीय श्री मस्के सर. आत्ताच सरांनी सांगितलं होतं की या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचाही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी सहभाग घेतला, धन्यवाद सर. आमच्या सोबत आहेत देवकर सर, स्थानिक ग्रामस्थ आहेत आणि त्यांचाही मोलाचा वाटा आहे. प्राध्यापक निर्मळ सर, सरांनी सुद्धा या ठिकाणी या बालदिंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आमच्याकडे नवीनच आलेले शिक्षक आहेत पवार सर सुद्धा या दिंडीमध्ये आहेत. त्याचप्रमाणे सायन्स विभागाचे आणि गणित विषय शिकवणारे आमचे निर्मळ सर आहेत. खरं तर सरांकडे ज्ञानाचा खजिना आहे. सर स्वाध्यायामध्ये पारंपरिक आहेत आणि सरांना मी विचारू शकतो, सर आपण विठ्ठलाचे भक्त आहात, आपण श्रीकृष्णाचे भक्त आहात आणि ह्या आपल्या सायन्समध्ये ह्या पांडुरंगाला आपण कुठपर्यंत स्थान देऊ शकतो? विज्ञान आणि अध्यात्म ही दोन रथाची चाकं ठरली, तर विज्ञान हे अध्यात्माशिवाय अपूर्ण आहे आणि म्हणूनच अध्यात्माची जोड असल्याशिवाय संपूर्ण सृष्टीचं पूर्णत्व येऊ शकत नाही आणि म्हणूनच अध्यात्माशिवाय पर्याय नाही. शिक्षणातून खूप सगळी युवापिढी घडत असली तरीही समाजात नैतिकता टिकवण्यासाठी अध्यात्माची गरज आहे आणि म्हणूनच या दिंडीद्वारे समाजातील विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता प्रस्थापित करण्यासाठी, भक्तीचे अंकुर रुजवण्यासाठी ही दिंडी अतिशय मोलाची आहे. धन्यवाद सर. आमच्यासोबत आहे विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक माननीय श्री विखे सर. दिंडी जेव्हा शाळेच्या प्रांगणातून निघाली, गावाकडे दिंडीचं या ठिकाणी आगमन होत होतं, तेव्हा रस्त्याने अक्षरशः आमचे वरिष्ठ शिक्षक या दिंडीमध्ये अगदी पांडुरंगाच्या भजनी इतके तल्लीन झाले होते. मी सरांना विचारू शकतो, सर आपण खरोखर पांडुरंगाचे भक्त आहात आणि हे विद्यार्थी घडवतात, विद्यार्थी घडवताना तुम्हाला अजून काय संकल्पना तुमच्या मनामध्ये असतील? विद्यार्थी घडवताना मुलांमध्ये सुद्धा पारंपरिक जे सण उत्सव आहेत, दिंड्या आहेत, या आपण केल्या पाहिजे, जेणेकरून आपण जी आपली संस्कृती आहे ती आपण जतन करू शकतो आणि मुलांना पुढे वारसा देऊ शकतो, हे मी सांगू शकतो. धन्यवाद सर, आपण सहभाग घेतलात. पूर्ण विद्यालयाचे शिक्षक भगिनी आणि सर्व प्राध्यापक वर्ग, मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी ऋणी आहे. या ठिकाणी आमच्या काही माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापिका आहेत. मी मॅडमशी बोलू इच्छितो. मॅडम, आपण खरं तर या दिंडीमध्ये सहभाग घेतला, शिवाय आपली छोटीशी कन्या पण आपण या दिंडीमध्ये आणली. तुम्हाला ह्या दिंडीविषयी किंवा पांडुरंगाच्या या भक्तीविषयी काय वाटतं? खूप छान वाटलं ही दिंडीत आल्यानंतर, कारण की छोट्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचा पोशाख केला आहे, ड्रेपरी केली आहे, टाळ आणलं आहे, हे सगळं पाहून मला खूप छान वाटलं आणि अशाच प्रकारे दरवर्षी आम्ही ही दिंडी या ठिकाणी आणत जाणार. धन्यवाद मॅडम, दिंडीमध्ये सहभाग घेतला, अति उत्साह दिंडीमध्ये दाखवला. आज हे भगवती माता प्रांगण अक्षरशः पांडुरंगाच्या पंढरीसारखं फुलून निघालेलं आहे आणि भगवती मातेचरणी मी प्रार्थना करतो की माझ्या या ग्रामस्थांना, माझ्या ह्या बालमुलांना एक असं बुद्धी दे की जेणेकरून ते ह्या गावाची सेवा करतील. आणि भगवती मातेला माझी पुन्हा एकदा प्रार्थना आहे की ह्या गावामध्ये असा पाऊस पडू दे, हे आमचे शेतकरी सुजलाम सुफलाम होतील. आणि या ठिकाणी खरोखर या ठिकाणी सबस्क्राइब टू माय चॅनल and also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.